हॅलो फ्रेंड्स, आज आपण गुजरातची फेमस अशी डिश म्हणजेच मेथीचा थेपला, पराठा देखील असं म्हणतात, त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. मेथी असं आहे की छोट्या मुलांना आपण रोजच्या जेवणात देऊ शकत नाही, पण पराठ्यामधून जर दिलं तर त्यांना एकतर समजत पण नाही आणि ते इझिली खाऊ पण शकतात. असा हा मेथीचा पराठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. आणि मेथीचा हा असा पराठा आहे की तुम्ही 2 ते 3 दिवस ठेवून देखील खाऊ शकता. मेथीच्या पराठ्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत. मेथी पराठा बनवण्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मेथी 1 कप, कोथिंबीर 1/4 कप बारीक असं मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेलं आहे. आता हे देखील यामध्ये आपण टाकून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये टाकण्यासाठी अलं लसूण पेस्ट, 4 मिरची बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ, ओवा म्हणजेच अजवाईन, पांढरं तीळ, साखर थोडंसं, हळद थोडंसं हे देखील ह्यामध्ये टाकून घेऊ. एकदा ह्याला मिक्स करून घेऊया. थोडं पाणी ॲड करत कणिक मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल, कणिक आपलं मळून झालेलं आहे. कणिक आहे ते मी घट्टच मळलेलं आहे, कारण आपल्याला रेस्ट होण्यासाठी साधारण 1-15 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. म्हणून कणिक आहे ते घट्ट मळून घ्या, कारण मेथी आहे ते नंतरनं पाणी सोडतं, मग त्यामुळे कसं कणिक आहे ते आपलं आणखी पातळ होऊ शकतं, त्यासाठी असं थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. आता ह्याला 15 मिनिटासाठी रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया. आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत. आता त्यानंतर ह्याला परत एकदा थोडंसं मळून घेऊ. कणी किती सॉफ्ट झाले बघा. आता ह्याचे गोळे करूया. असे गोळे मी छोटे छोटे करून घेते, लाटून घेऊ. हे असं केलेलं आहे. त्यानंतर असं पेढा बनवून घ्यायचा. एक मोदक बनवल्यासारखं मग हे असं. तवा तापलेला आहे, त्यावर मी थोडंसं तेल ओतते. त्यानंतर पराठा आपल्याला शेकून घ्या. पराठा आहे तो मी तेलामध्येच भाजणार आहे. जर तुम्हाला तुपामध्ये हवं असेल तर तुम्ही तुपामध्ये देखील भाजू शकता.
जर तुम्ही तेलात भाजला तर हे ज्यादा दिवसासाठी म्हणजे 1-3 दिवसासाठी टिकतं व्यवस्थित, त्यासाठी मी तेलात भाजत आहे। व्यवस्थित असं पूर्ण खरपूस होईपर्यंत भाजायचं आहे। आणि जर ज्यादा टाइमसाठी आपल्याला सॉफ्ट असे पराठे हवे असेल तर ह्याच्या वरच्या साइडला देखील आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्याने काय होतं, पराठा आहे ते व्यवस्थित असं सॉफ्ट होतात। आणि ही जर पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला म्हणजेच आर्यदीप या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा। थँक्यू।